नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत श्रीराम यांची जन्मकुंडली आणि विश्लेषण मा आपल्याला माहिती आहे आपण जरी गुगलवरती सर्च केलं तर रामायण महाभारत किती वर्षापूर्वी घडलेलं आहे जर आपण चौकशी केली गुगलवरती तर आपल्याला समजतं रामायण साधारण दहा हजार वर्षापूर्वी घडलेलं आहे आणि महाभारत पाच हजार वर्षापूर्वी घडलेलं आहे आपल्याला माहिती आहे श्रीराम हे विष्णूचे अवतार आहेत आपल्याला माहिती आहे कुंडली ही जन्म वेळेनुसार ठरत असती आणि मध्ये आपण सांगितलं होतं की जन्मवेळे सुद्धा आपल्याला ठरवता येते साधारण आपल्याला ही कुंडली वेळेनुसार बरोबर आहे किंवा नाही हे कसं ठरवता येईल चतुर्थ आपल्या दहाव्या स्थानामध्ये मेष राशीचा रवी आहे जेव्हा साधारण रवी हा चतु दहाव्या स्थानामध्ये असतो त्यावेळेला साधारण बाराच्या दरम्यानचा हा जन्म असतो या ठिकाणी त्याशिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की श्रीराम म्हणजे अगदी भगवंताचा अवतार म्हणजे त्यांना जीवनामध्ये कधीच काही अडचणी आल्या नाहीत का भगवंताचा अवतार आहेत म्हणून त्यांचं सगळं अगदी जीवन सुखमय असं झालेलं आहे का नाही आहे याचाच अर्थ आपण असं समजायचं आहे कोणाचीही कुंडली असू दे त्याच्यामध्ये काही चांगले किंवा काही वाईट हे कुंडलीमध्ये दोष असतात किंवा सगळे ग्रह उत्तम असू शकत नाहीत सगळे ग्रह योग्य स्थितीमध्ये योग्य स्थानामध्ये असू शकत नाही पण ठीक आहे की चांगल्या लोकांच्या कुंडलीमध्ये नव्वद टक्के ग्रह चांगले असतात आणि काही म्हणजे आपण म्हण म्हणू शकतो की काही खलनायक असतात काही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात त्यांच्या कुंडलीमध्ये दहा ते वीस टक्केच कुंडलीमध्ये ग्रह चांगले असतात बाकीचे ग्रह नीचेचे अशुभ दृष्टीमध्ये वरती अशा पद्धतीनं असे ग्रह असतात हे मात्र नक्की आहे की भगवंताच्या कुंडलीमध्ये जरीसुद्धा त्यांचे ग्रह सगळी आपण कुंडली असं म्हणू शकत नाही की सगळीच कुंडली चांगली आहे पण त्यांच्यामध्ये सुद्धा काही कुंडलीमध्ये कमतरता असते याचा अर्थ तुम्ही समजून चला या पृथ्वी तलावरती कोणीही जो ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांची कुंडली शंभर टक्के परफेक्ट म्हणजे त्यांना कोणताही त्रास होणार नाही अशा पद्धतीची असूच शकत नाही प्रत्येक कुंडलीमध्ये काही ना काहीतरी कमतरता ही असतेच वळूया आपल्या विषयाकडे बघूया आपण त्यांची कुंडली काय म्हणती चंद्र गुरु एकत्र आहेत हे कुंडलीमध्ये चांगलं योग धरले जातात चंद्रगुरू शिवाय ते प्रथम स्थानामध्ये आहेत लग्न कुठलं आहे त्यांचं कर्कलग्न आहे आपल्याला माहिती आहे रास ही चंद्राची स्वरास आहे म्हणजे स्वराशीचा चंद्र या ठिकाणी आहे त्यानंतर कर्करास ही गुरुची रास आहे म्हणजे कर्कराशीतला गुरु हा उच्च राशीचा समजला जातो तो सुद्धा प्रथम स्थानामध्ये आहे त्यामुळं जे व्यक्तिमत्व श्रीराम यांचं बनलेलं आहे ते चंद्र गुरु यांच्याशी संबंधित बनलेला आहे म्हणजेच बन काय त्यांना मात्र सुखसुद्धा चांगलं मिळालं एक एक गोष्टी आपण बघत जाऊया मात्र सुद्धा त्यांना चांगले मिळाले म्हणजे एकापेक्षा अनेक मातृंचं आयांचं त्यांना सुख मिळालेलं आहे गुरु आणि तो सुद्धा कर्केचा आहे त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचा जो हसरा चेहरा वगैरे आहे त्यानंतर स्वच्छ भावना त्यांची जी आहे बोलणं त्यांचं शुद्ध आहे या सगळ्या त्यांच्या गुण आहेत या सगळ्या कला चंद्रगुरु युती आणि कर्कराशीतले चंद्रगुरु युती यामुळे त्यांना मिळालेले आहेत पुढचं बघूया तिसऱ्या स्थानामध्ये राहू आहे पराक्रम स्थानामध्ये राहू आहे पराक्रम स्थानामध्ये राहूसारखा ग्रह असल्यावरती समोरच्या शत्रूवरती विजय हे ते मिळवतातच पण यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात तूळ राशीचा शनी आहे मी शॉर्ट मी सांगतो आणि त्याच्यानंतर आपण काय बघायचं आहे कोणत्या ग्रहाच्यामुळे त्यांना त्रास काही किंवा चांगल्या गोष्टी सहन कराव्या लागला आहे ह्या आपण बघायचं आहे नंतर तूळ राशीचा शनी आहे चतुर्थस्थानामध्ये तूळ राशीचा शनी हा सुद्धा चांगला समजला जातो पण चतुर्थ स्थान आणि शनी ह्या दोघांचं जरासं खटकतं कारण शनी हा कसा आहे नियम दाखवणार आहे कायद्यानुसार चालणार आहे आणि ते चतुर्थ स्थानामध्ये आहे यामुळेच की काय त्यांना वनवास सुद्धा सहन करावा लागला पुढे बघूया आपण शूर होते पराक्रमी होते पण त्यांना आणि ते त्याशिवाय ते मातृस्थान आहे मातृस्थानातला हा जो शनी आहे जरी तो उच्चेचा असला तरी सुद्धा शनीनं स्वतःचं काम ह्या ठिकाणी बरोबर बजावलं आहे कारण कैकईंच्या इच्छेवरती त्यांना व वनवास हा चौदा वर्षाचा सहन करावा लागला आईनंच सांगितलं त्यांना सावतराईंनी की तुम्ही वनवास करायचा आहे मातृस्थानामध्ये मा राशीचा शनी या ठिकाणी इतका तो स्ट्रॉंग पॉवरफुल झाला आहे की चौदा वर्ष त्यांना वनवाससुद्धा या ठिकाणी भोगावा लागला शूर होते पराक्रमी होते याबद्दल वाद नाही परंतु घरगुती कलहामुळे हा त्यांना त्रास सहन करावा लागला आहे आणखीन एक रामाची म्हणजे श्रीरामांची अशी स्वभाव माझ्या दृष्टीनं मी पाहण्यात बघितला माझ्या दृष्टीनं मी समजण्याचा प्रयत्न केला तर बघूया आपण की अन्याय सहन करायचं नाही हा एक स्वभाव त्यांचा होता म्हणजे काय झालं रावणांनी सीतेचा हरण केलं त्यानंतर श्रीरामांनी श्रीलंकेमध्ये जाऊन रावणाला चा वध केला पण या ठिकाणी आईनं तुम्हाला जेव्हा सांगितलं त्यांना सांगितलं की तुम्ही वनवासाला जायचं आहे त्यांना माहिती होतं की हा आपल्यावरती अन्याय आहे परंतु आईची आज्ञा त्यांनी मनावर घेतली आणि ते चौदा वर्ष आपल्या पत्नीबरोबर आणि भावंडा भावाबरोबर लक्ष्मणाबरोबर वनवासाला निघून गेले त्यांना माहिती नव्हतं का हा आपल्यावर ते अन्याय आहे पण तरीसुद्धा त्यांनी सहन केला का सहन केला ?美味? तर त्यांचा स्वभाव स्वभाव काय आहे आपल्या माणसांनी जर आपल्यावर अन्याय केला तर तो सहन केला पाहिजे पण दुसरा माणूस म्हणजे तृतीय माणसाने जर तो आपल्यावर अन्याय केला तर मात्र या ठिकाणी बसून चालत नाही त्रयस्थ माणसांनी जर आपल्यावर अन्याय केला असेल तर या ठिकाणी बसून चालणार नाही हे सुद्धा गुण तूर शनिने शनीने श्रीरामांना दिले आहेत म्हणजे त्यांनी आपली माणसं आणि त्रयस्थ माणसं ह्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं ते व्यवहार करत असत त्रयस्थ माणसामध्ये मा काही असं म्हटले नाही म्हटले का ते नाही बायकोलाचं आहरण केलं जाऊ दे आपण खूप प्रेमळ आहेत नाही तर त्यांनी त्या रावणाला शिक्षा करून पुन्हा अयोध्येमध्ये ते परतलेले आहेत म्हणजे ते प्रेमळ होते तसेच ते शूर पराक्रमी अनेक राक्षसांचा नायनाट करणारे सुद्धा होते आणि त्यांनी शत्रूंवरती सुद्धा विजय मिळवलेला आहे तो कशामुळे आहे हा तुळ राशीच्या शनीमुळे सुद्धा हा विजय मिळालेला आहे पुढं बघूया मंगळ हा मकर राशीचा आहे मकर राशीमध्ये मंगळसुद्धा हा मकर राशीमध्ये उच्चेचा ग्रह समजला जातो पण सप्तम स्थानामध्ये मंगळासारखा ग्रह असणे आणि तोसुद्धा उच्चेचा असणे आणि तो, तो केंद्रामध्ये असणे हा सुद्धा थोडा जितका आपण चांगला म्हणू शकतो तितका आपण सुद्धा म्हणू शकतो याचं कारण आहे शनी आणि मंगळ ह्यांचा या ठिकाणी केंद्र सुद्धा झालेला आहे ह्यामुळं काय झालं आहे मित्रांनो विवाह झाल्यानंतर म्हणजे सप्तम स्थाना हे जे वैवाहिक सुख आहे वैवाहिक जीवनाचं जे सुख मिळायला पाहिजे ते तितकंसं त्यांना लग्न झाल्यानंतर मिळाले नाही बघूया आपण एक 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 गोष्टीसुद्धा आपण ह्या ठिकाणी बघायच्या आहेत पुढं बघूया मीन राशीचा शुक्र भाग्यस्थानामध्ये मीन राशीचा शुक्र हा उच्चेचा आहे असं म्हटलं जातं की मीन राशीचा शुक्र उच्चेचा हा अगदी अत्यंत चांगला आहे उत्तम असतो पण त्याच्याबरोबर केतू हा सारखा ग्रह आहे केतू हा ग्रह संन्यासी ग्रह आहे आणि त्याच्याबरोबर असा हा शुक्र असल्यामुळे लग्न विवाह झाल्यानंतर त्यांना काही दिवसामध्येच वनवास भोगावा लागला पण मीन राशीचा शुक्र असल्यामुळे त्यांना पत्नी दिसायला सुंदर मिळालेली आहे या ठिकाणी आणि मीन राशीचा शुक्रच असल्यामुळे पत्नीचा वियोग सहन करायला त्यांना लागलेला नाही आहे हाच जर शुक्र दुसऱ्या राशीमध्ये जर असता आणि जर शुक्र आणि केतू जर युती असती तर मात्र त्यांना पत्नीचासुद्धा वियोग सहन करावा लागला असता पण या ठिकाणी मिनेचा शुक्र उच्चेचा असल्यामुळे त्यांना पत्नीचा सहवास मात्र चांगल्या पद्धतीनं लाभला जरी ते वनवासाला गेले असतील तरीसुद्धा मेष राशीचा रवी आहे मेष राशीचा रवी हा सुद्धा दशमस्थानामध्ये उच्चेचा समजला जातो कर्मस्थान त्यांनी उच्च केलेला आहे म्हणजे कर्मस्थान त्यांचं उच्च झालेलं आहे त्यामुळे दहा हजार वर्ष हो सुद्धा आपण सर्वजण रामायण वाचतो ऐकतो टी व्हीवरती पाहतो हे आहे मेष राशीचा रवी दशम स्थानामध्ये असल्यामुळे कर्क राशीचा मेष राशीचा रवी दहाव्या स्थानामध्ये असल्यामुळे तरीसुद्धा निगेटिव्ह गोष्ट या ठिकाणी एक अशी आहे की या शनीची दृष्टी ह्या रवीवरती पडलेली आहे शनीची दृष्टी ज्या वेळेला रवीवरती पडती त्यावेळेला पितृसुख हे म्हणावे तितके लाभत नाही पितृवियोग हा सहन करावा लागतो त्यामुळेच द जे राजा दशरथ होते ते राजा दशरथ श्रीराम श्रीराम म्हणत त्यांनी प्राण सोडला मेष राशीचा रवी असूनसुद्धा शनीनं मात्र रवीवरती दृष्टी असल्यामुळे हा वियोग त्यांना सहन करायला लावलेला आहे बुध अकराव्या स्थानात आहे वृषभेचा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे अकरावं स्थान हे मित्रांचं स्थान आहे लाभ स्थान आहे बुधासारखा ग्रह अकराव्या स्थानात असल्यामुळे त्यांना हनुमंताची मैत्री लाभलेली आहे आणि त्यांच्या हनुमंतांच्या बुद्धीने त्यांच्या शक्तीने त्यांनी रावणाचा वध केलेला आहे आणि इतकं जर अकराव्या स्थानामध्ये बुध असेल तर तुम्हालासुद्धा मित्रांचं सुख चांगल्या पद्धतीनं लाभू शकतं असं म्हणायला हरकत नाही आहे आता एक एक गोष्ट आपण या ठिकाणी बघत जाऊया थोडंफार आपण सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करू बालपण त्यांचं मजेत गेलेलं आहे बालपण मजेत जाण्याचं कारण आहे प्रथम स्थान चंद्र गुरु युती कर्कराशीची हे सगळ्यात मोठं कारण आहे की त्यांचं बालपण मात्र मजेत गेलेलं आहे अनेक मातांचे सुख या ठिकाणीसुद्धा त्यांना अनेक मातांचं सुख मिळालं आहे चंद्र हा मातृ कारक आहे त्यामुळे तो स्वराशीचा असल्यामुळे त्यांना अनेक मातांचं सुखसुद्धा या ठिकाणी लावलेलं आहे मोहक स्मित हास्य त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं दिसायला सुंदर होते आणि मोहक आणि स्मित हास्य ते नेहमी करत असत प्रेमळ पराक्रमी प्रेमळ पण होते ह्या सगळ्या गोष्टींचं कारण आहे चंद्र कर्क कर्कराशीमध्ये तुम्ही धरून चला तुमच्या जर कुंडलीमध्ये चंद्र गुरु आणि कर्करास पहिल्या स्थानामध्ये जर असेल तर तुमचा स्वभाव श्रीराम यांच्याप्रमाणे किमान स्वभाव तुमचा बनलेला आहे असं म्हणायला हरकत नाही पराक्रमी होते तिसऱ्या स्थाना स्थानामध्ये राहू चौथ्या स्थानामध्ये तुळेचा शनी यामुळं त्यांचा पराक्रमसुद्धा भरपूर पराक्रमी होते आणि दहाव्या सातव्या स्थानामध्ये सुद्धा मकर राशीचा मंगळ यामुळे पराक्रमाबद्दल त्यांची शंकाच म्हणता येत नाही सुंदर पत्नी त्यांना सुंदर पत्नी मिळाली मीन राशीचा शुक्र उच्चेचा शुक्र असल्यामुळे त्यांना सुंदर पत्नी मिळालेली आहे लग्नानंतर मात्र त्यांना वनवास सहन करावा लागलेला आहे सातव्या स्थानामध्ये जरी उच्चेचा मंगळ असला तरीसुद्धा त्यांनी विघ्नही आणलेली आहे आणि केतू आणि शुक्र यांची युती असल्यामुळे विवाह झाल्या झाल्या त्यांना वनवास सहन करावा लागला एवढंच नाही तर रावणानं सुद्धा सी सि, सीता मातेचं अपहरण केलं तो सुद्धा वियोग त्यांना या ठिकाणी एक वर्षासाठी सहन करावा लागला शुक्र आणि केतू युतीमुळे राजघराण्यात जन्म दहाव्या स्थानात ज्या वेळेला राशीचा रवी असतो त्यावेळेला त्यांचा राजघराण्यात जन्म झालेला असतो त्यामुळे त्यांना राजघराण्यात त्यांचा जन्म झालेला आहे मेष मेषराशीचा रवीमुळे पितृवियोग हो। मगाशी सांगितल्याप्रमाणे या रवीवरती शनीची दृष्टी असल्यामुळे त्यांना पितृवियोग हो सहन करायला लागलेला आहे भावंड सुख मात्र त्यांना चांगलं लाभलं लक्ष्मणाचं चा सुख त्यांना भरपूर लाभलेलं आहे त्यामुळेच मंगळ हा मकर राशीचा उच्चेचा असल्यामुळे मंगळ हा भातृकारक आहे आणि भातृकारक मंगळ असल्यामुळे उच्चेचा असल्यामुळे त्यांना लक्ष्मणाचं सुख म्हणजे लक्ष्मण सेवेसाठीच सीतामातेचं आणि श्रीरामांचं सेवा करण्यासाठीच त्यांच्याबरोबर वनवासामध्ये गेले होते हनुमानासारखे बुद्धिमान मित्र अकराव्या स्थानामध्ये वृषभ राशीचा बुध आहे आणि त्यांना मित्रस्थानामध्ये बुध असल्यामुळे त्यांना हनुमानासारखे बुद्धिमान मित्रसुद्धा मिळाले आणि बुध हा कसा आहे चंचल आहे म्हणजे आपण जर विचार करायला गेलो तर ॲक्टिव आहे बुध त्यामुळेच काय त्यांनी वानर सेना उड्या मारणारी वानरसेना घेऊन रावणावरती विजय मिळवलेला आहे बुद्धिमान मित्र मिळाले पराक्रमी पुत्र संतती सुख आपण बघतो पाचव्या स्थानावरून सा पाचव्या स्थानावरून आठ अंक आहे पाचव्या स्थानामध्ये वृश्चिकेचा मंगळ हा सप्तम स्थानामध्ये उच्चेचा झालेला आहे यामुळे काय झाले मित्रांनो पंचमेश सप्तमात आलेला आहे पंचमेश सप्ता सप्तमात आणि मंगळ उच्चेचा असल्यामुळे त्यांचे जे पुत्र दोघ जण लव आणि कुश होते ते अत्यंत पराक्रमी म्हणजे अगदी श्रीरामांच्या बरोबरीनं त्यांच्या सुद्धा युद्ध केलं आपल्याला हे रामायणामध्ये उत्तर रामायणामध्ये आपण बघितलेलं आहे इतके ते पराक्रमी लव आणि कुश झालेले होते शत्रूंवरती विजय चौथ्या स्थानात तुळेचा शनी सातव्या स्थानामध्ये मकरेचा मंगळ या गोष्टीमुळे शत्रूंवरती त्यांनी पूर्ण विजय आणि त्यांना शत्रूसुद्धा कसा लाभलेला आहे रावणासारखा लाभलेला आहे इतका शत्रू बलाढ्य होता जबरदस्त होता असा शत्रू कशामुळे लाभला आहे हा तुळेचा शनी असल्यामुळे तुळेचा शनी असल्यामुळे शत्रूसुद्धा तितकाच कडक मिळतो बलाढ्य मिळतो पण तुळेचा शनी असल्यामुळे तुम्ही त्या शत्रूंवरती मातसुद्धा चांगल्या पद्धतीनं करता त्यामुळे तुळ राशीचा शनी ज्यांच्या कुंडलीमध्ये आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची त्रास हा तुम्हाला होणार शत्रूंचा त्रास हा तुम्हाला विजय होणार पण स्वपराक्रमाने तुम्ही शत्रूंवरती विजय मिळवू शकता <coughs> सॉरी अशा <coughs> पद्धतीने आपण आज श्रीराम यांची जन्म कुंडली व विश्लेषण आपण बघत आहे उद्याच श्रीरामनवमी आहे त्यामुळेच मा मला माझ्या मनामध्ये मा विचार आला की आपण श्रीराम यांची जन्मकुंडलीचा अभ्यास का करू नये आणि मुला आपल्या श्रोत्यांना का सांगू नये तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर मागचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा जरूर त्याच्यामध्ये कुंडलीचं ज्ञान तुम्हाला जरूर मिळेल आणि तुमच्या कुंडलीबद्दलसुद्धा कोणतीही शंका असेल कोणतीही अडचण असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आमचा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर नमस्कार